केसामधील उवा आणि लिखा मारण्यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, केसामध्ये उवा आणि लिखा होणे हा काही आजार किंवा आजाराचे लक्षण नसते, पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजवत राहते। लहान असो की मोठा, अगदी कुणाच्याही केसांमध्ये उवा आणि लिखा होऊ शकतात। अगदी दररोज केस धुतल्याने देखील डोक्यात झालेल्या उवा आणि लिखा जात नसतील, तर बाजारातील केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्टचा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा आजचा हा अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेला दुहेरी असा घरगुती उपाय तुम्ही फक्त 4 ते 5 दिवस करा, तुमच्या केसातील उवा आणि लिखा पूर्णपणे नष्ट होतील। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। उवा आणि लिखा मारणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे नारळाचे तेल। आपण यामधील साधारण 2 चमचे एवढे नारळाचे तेल घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्याकडील कोणतेही नारळाचे शुद्ध तेल वापरायचे आहे। मी येथे पॅराशूटचे नारळाचे तेल घेत आहे। आता आपल्याला आवश्यक आहे भीमसेन कापूर। हा भीमसेन कापूर कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध होतो। भीमसेन कापूराला एक विशिष्ट असा सुवास असतो जो उवा आणि लिखांना सहन होत नाही आणि याच कारणामुळे उवा आणि लिखा मरतात। आपण साधारण 1 छोट्या तुकड्याची किंवा 1 ग्रॅम कापूरवडीची बारीक पावडर बनवून या तेलामध्ये ॲड करायचे आहे। आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत। हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात घेऊन 4 ते 5 दिवस पुरेल एवढे तेल एकदाच बनवून स्टोअर करून ठेवू शकता। केस धुण्यापूर्वी 1/2 तास या तेलाने केसांची आणि केसांच्या मुळापाशी मालिश करायची आहे आणि 1/2 तास एखाद्या सुती कपड्याने केस बांधून ठेवायचे आहेत। आता केस धुण्यासाठी एक साधा उपाय करायचा आहे। यासाठी 1 भांडे घेऊन त्यामध्ये 2 ग्लास एवढे किंवा तुमच्या केसांच्या हिशोबाप्रमाणे पाणी घ्यायचे आहे। आता आपल्याला आवश्यक आहे कडुलिंबाची ताजी पाने। कडुलिंबाचे झाड अगदी प्रत्येकाच्याच परिसरात आढळून येते, अशा कडुलिंबाची ताजी पाने 1 वाटी या प्रमाणात घेऊन या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळवून घ्यायचे आहे। मित्रांनो, कडुलिंबाच्या पानांच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे उवा आणि लिखा मरतात आणि केस विंचारताना अगदी सहजपणे त्या गळून पडतात। याशिवाय केसांमध्ये चाई पडलेली असेल, केसांमधील कोंडा किंवा केसांमधील फंगल इन्फेक्शन देखील या पाण्याने केस धुतल्याने नष्ट होतात। पाणी उकळून घेतल्यानंतर हे पाणी थोडे थंड होऊ द्यायचे आहे, यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे। केस धुण्यासाठी याच पाण्याचा वापर करायचा आहे। तुमच्याजवळ कडुलिंबाचे झाड असेल तर याचा ताजा पाला आणून दररोज असा उपाय करायचा आहे, किंवा एकदाच जास्त प्रमाणात पाणी आणि कडुलिंबाची पाने घेऊन असे पाणी बनवून ठेवू शकता। या एवढ्या उपायानेच जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसातच केसातील उवा आणि लिखांचा नायनाट होतो। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।